पार्लियामेंट का, वहां सत्र नहीं बैठता है, सत्र तो पार्लियामेंट में होता है। सामने आकर बात तो कीजिए प्रधानमंत्री जी, सामने आकर बात करिए। ऑस्ट्रेलिया में डेमोक्रेसी है या पपुआ गिनी में हमारे चरण स्पर्श किया, ये क्या है? इस देश की लोकशाही धाराशाही, लोकतंत्र धाराशाही हो रहा है, आप उसके बारे में बात। अमित शाह जी साफ कह रहे हैं कि हमने एक एक एमएलए एक एक एमपी को इनवाइट किया है और ये एक देश का इवेंट है जिसमें लोगों को, मैं मानता हूँ अमित शाह जी की बात में मानता हूँ, हमें भी इन्विटेशन आया है, मैं मेंबर ऑफ पार्लियामेंट। जब बड़े आदमी की शादी होती है गांव में तो पूरे गांव को शादी को बुला लेते हैं, उनके लोग जाते हैं और पूरे गांव में इन्विटेशन देते, आइए खाने को, आइए पीने को, आइए कॉकटेल डिनर है, आइए और कुछ आइए। लेकिन मुद्दा ये है कि राष्ट्रपति को क्यों नहीं बुला, अब उस बात मुद्दा ये है, उपराष्ट्रपति कहाँ गायब हो गए, जो राज्यसभा के चेयरमैन, आज हमने लिखा है लाल कृष्ण आडवाणी जी जिनकी पूरी जिंदगी इस पार्लियामेंट में गई है और जिनकी वजह से भारतीय जनता पार्टी को अच्छे दिन आज देखने को मिल रहे हैं, आज वो आडवाणी जी कहाँ गायब हो गए, यह हमारे सवाल का जवाब दीजिए। और क्या है मायावती कह रही है कि जाना चाहिए अपोजिशन पार्टी, मायावती जाए, मायावती जी को किसने रोका है? अपोजिशन पार्टी से आप बता रहे हैं कि जो मायावती कहाँ अपोजिशन में है भाई, आपको किसने कहा कि मायावती अपोजिशन में? अरे मायावती जी और बहन जी किसको सपोर्ट करती है और क्या होते है सबको मालूम है। निमंत्रण सगड़ना चाहिए तो भी पर हल्दा जाना चाहिए तो इसका टकला है। आमचा मूळ प्रश्न आहे की देशाच्या राष्ट्रपतींना का बोलवलं नाही, त्याला निमंत्रण का अधिकार नाही? राष्ट्रपतींची उपस्थिती अशा कार्यक्रमाला फार गरजेची असते। उपराष्ट्रपती गायब आहे संपूर्ण सोहळ्यात, राज्यसभेचे चेअरमन आहे, ओम बिर्लांचं नाव आहे निमंत्रक म्हणून, उपराष्ट्रपती कुठे आहे? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि मग पंतप्रधान असा जो क्रम असतो, तर उपराष्ट्रपती आहेत ना, कुठे आहेत? बघा हे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते काही खुलासे करत बसतो, पण मूळ प्रश्न हाच आहे, हा मूळ प्रश्न हाच आहे की नवीन संसद भवनाला विरोध कोणी करत नाहीये, नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला विरोध कोणाचा, पण मूळ प्रश्न हाच आहे, हा मूळ प्रश्न हाच आहे की नवीन संसद भवनाला विरोध कोणी करत नाहीये, नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्याला विरोध कोणाचा नाहीये, राष्ट्रपतींना दूर का ठेवलं हा प्रश्न, उपराष्ट्रपती गायब काल झाले हा प्रश्न आहे। अख्खा आयुष्य त्याने संसदेमध्ये काढले, या देशातले सगळ्यात प्रमुख नेते लालकृष्ण आडवाणी जी कुठे आहेत हा प्रश्न आहे, त्यांना आमंत्रण आहे की नाही हा प्रश्न आहे, ज्या अडवाणींमुळे भारतीय जनता पक्षाला आजच्या अच्छे दिन दिसत आहेत त्या अडवाणी कुठे आहेत, हे काही प्रश्न लोकांच्या मनात आहे, तुम्ही त्यावर का बोलत नाही? आणि तुम्ही अलाना फलाना गलाना, हमने ये किया, हमने वो किया, इंदिरा जी ने वो किया, राजीव गांधी ने ये किया, यूपी सिंह ने वो किया, उसके पर क्यों बात करें? मुद्दे की बात, बात पते की करो। या सगळ्या मागचा उद्देश एकच आहे की आम्ही आम्ही आणि आम्ही, राष्ट्रपती कोण, उपराष्ट्रपती कोण, सरन्यायाधीश कोण, सर्व काही आम्हीच आहोत, आम्हीच निर्णय घेणार, आम्हीच ठरवणार, इतिहासामध्ये फक्त आमचं नाव राहिलं पाहिजे, यापेक्षा वेगळं काय? शिवसेना शिंदे गटाची बैठक झाली लोकसभेच्या तयारीसाठी, त्यांनी 22 ते 23 जागांची मागणी केलेली आहे, 23 जागा याआधी शिवसेनेने लढवल्या होत्या, त्यामुळे आता 22 जागाची आणि बाकीच्या जागा भाजप, कसं बघताय? त्यांनी आपला मुळात मी त्यांच्याकडे पक्ष म्हणून पाहतच नाही, तुम्ही जो काय शिंदे बिंदे गट म्हणताय त्यांच्याकडे मी पक्ष म्हणून पाळले, भारतीय जनता पक्षाने पाळलेला तो कोंबड्यांचा खुराडा आहे, गावाला कोंबड्याचे खुराडे असतात पाळले, ते कधी कोंबड्या कापल्या जातात एक लक्षात घ्या, त्याच्यावर तो पक्ष नाहीच आहे, बोलायला कोंबड्या सकाळ संध्याकाळ कोंबड्या कोंबडे कॉक 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 अरवत असतात, तसे ते करतायत, त्यांना का पक्ष म्हणायचं काय? पक्ष म्हणून त्यांच्याकडे काय विचार झाला आहे, काय बैठक आहे,
फक्त निवडणूक आयोगाने एक निर्णय विकत दिला म्हणून पक्ष होत नाही. पण उमेदवार आणि त्यांच्या समोर बावीस ज्यांनी 48 जागा लढवाव्यात त्या टोळीनं आम्हाला काही फरक पडत नाही. मी पुन्हा एकदा सांग, मागच्या लोकसभेमध्ये म्हणजे आत्ताच्या लोकसभेमध्ये आमच्या 19 खासदार आमचे होते. महाराष्ट्रात 18 आणि दादरा नगर हवेली आमचा 19 खासदारांचा आकडा लोकसभेत कायम राहील हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय. या माझ्या वक्तव्यावर कोणी काही वक्तव्य केलं टीका केली तरी आम्हाला फरक पडत नाही. आमचा 19 खासदारांचा आकडा लोकसभेत कायम राहील हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय. या माझ्या वक्तव्यावर कोणी काही वक्तव्य केलं टीका केली तरी आम्हाला फरक पडत नाही. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतोय, मी उद्धव ठाकरेंची भूमिका मांडतोय पक्षप्रमुखांची. आमचा 19 आकडा कायम राहील. सर, वर्षामध्ये श्रीकांत शिंदे यांच्या जागेवरती भाजपला जागा देणार रवी चव्हाण सर, वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या खासदारावर नाराजी व्यक्त केलेली, ते मोबियाचे कामं करत आहेत अशी तक्रार त्यांच्याकडे आली की म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली. मला माहित भाजप गेल्या काही काळापासून असं सांगत आलेलं होतं की दावा करताय की पुढची निवडणूक आम्ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली करू, मात्र आज जेव्हा शिंदे गटाकडून 22 लोकसभा सीटांची जेव्हा मागणी पुढे जोर धरते तेव्हा मात्र भाजप बघा मी मगाशी म्हणालो की हा ह्याला या गटाला मी पक्ष मानत नाही. हा एक खुराडा आहे कोंबड्यांचा, फडफड करतायत सध्या, त्या कोंबड्यांच्या मानेवरती कधी सुरी फिरवली जाईल. 22 काय ह्यांना 5 जागा मिळाल्या ना तरी भरपूर. प्रकाश आंबेडकर म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीपासून ठाकरे यांनी दूर राहावं आणि काल शिंदे सुद्धा म्हणजे बाळासाहेबांनी सुद्धा हा सल्ला दिला होता. बाळासाहेबांनी हा सल्ला अजिबात दिला नव्हता, शिंदेला काहीच माहिती. बाळासाहेबांनी असा सल्ला कधीच दिला नाही. इतिहास पाहावा, आंबेडकरांनी सुद्धा आणि शिंद्यांनी सुद्धा. एक तरफ सरकार का कहना है कि महाविकास आघाड़ी सीटों के बंटवारों पर एकमत में नहीं है और उसी दूसरी तरफ शिंदे सरकार का कहना है वो 22 सीटों पर लड़ेगी, जिसको लेकर बीजेपी और शिंदे सरकार में देखिए शिंदे का गुट है, कोई पॉलिटिकल पार्टी नहीं है, मैं उसको पार्टी नहीं मानता. 22 सीटें अगर उनको मिलती है तो चुनाव लड़े, मैं तो मानता हूँ 48 सीटें उनके मिले. लेकिन मैं मेरे बारे में कह सकता हूँ, मेरे पार्टी के बारे में बोल सकता हूँ, उद्धव ठाकरे की भूमिका में बोल सकता हूँ कि अभी के पार्लियामेंट में सदन में लोकसभा में हमारे 19 MP थे, 18 महाराष्ट्र से थे, एक दादरा नगर है, वो आंकड़ा हमारा लोकसभा में कायम है. सर, इसी के अलावा विपक्ष की एकजुटता को लेकर लगातार प्रयास चल रहे हैं, महाविकास आघाड़ी के भीतर ही 3 पार्टियों के अलग पक्ष हैं, अलावा विपक्ष की एकजुटता को लेकर लगातार प्रयास चल रहे हैं, महाविकास आघाड़ी के भीतर ही 3 पार्टियों के अलग पक्ष हैं, जहां कांग्रेस से नाना पटोले ने कहा है कि उनका प्राइम मिनिस्टर का चेहरा राहुल गांधी है, जिस पर अभी तक अगर राहुल गांधी ये स्वीकार लेता है, राहुल गांधी या मल्लिकार्जुन खड़गे साहब इस बारे में ओपन जाकर बात करेंगे तो हम उसके ऊपर चर्चा करेंगे. करने दो ना, खड़गे साहब राष्ट्रीय कांग्रेस के अध्यक्ष हैं, खुद राहुल गांधी जी है, हम बात करेंगे. लेकिन विपक्ष के चेहरे की घोषणा कब हो जाएगी, उसमें क्या है? नाना पटोले कई जन कांग्रेस हाईकमांड करे कस बोलते त्यांच्या पक्षातल्या तक्रारी विषयी मी कशाला गेलो. सर, फिल्म आई केरला स्टोरी, द केरला स्टोरी, और अब एक फिल्म आ रही है द डायरी ऑफ वेस्ट बंगाल, विवेक अग्निहोत्री और केरला स्टोरी के प्रोड्यूसर को स्टोरी देने वाला हूँ. ये खोका स्टोरी जो है बहुत बड़ी एक हिस्टोरिक फिल्म बन जाएगी और उसमें आदमी कम और खोके ज्यादा रहे. सर, बंगाल पे फोकस कर रही है ये जो अरे जो क्या होता है. धन्यवाद.